हे हाय हॅलो नमस्कार अस्सलाम वालेकुम सत श्री अकाल. मी मंदार पाटील आणि भटकंतीच्या नवीन ट्रॅव्हल व्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. मी आता आहे गोव्यात आणि आफ्टर लॉंग टाईम मी गोव्यात आलो आहे. लॉकडाऊनचा बराचसा काळ आपल्या घरात बसून गेलो आहे आणि मी आता भटकंतीसाठी तुम्हाला नवीन काहीतरी व्हिडिओज दाखवण्यासाठी बाहेर पडलो आहे आणि मी आता शिरोडा बीच गोव्यातला जो आहे तिथं आहे आणि मी आता जवळपास सावंतवाडीपासून शिरोडा बीच हा 30 किलोमीटर आहे आणि वेंगुर्ल्यापासून आला तर एक 15-16-17-18-20 किलोमीटरच्या आसपास आहे समथिंग, बट जवळ आहे. आणि मी त्या बीचवरती पोहोचलो आणि संध्याकाळची वेळ आहे आणि सनसेटचा पॉईंट खूप सुंदर आहे. आणि माझ्यासोबत माझा मित्र आहे प्रवीण बनसोडे सर, सांगलीला कृषी विभागात अधिकारी आहे. किती वेळा आला सर इकडे? मी 8-1 वेळा तरी या बीचवरती. 8-1 वेळा? हां. काय इकडं सेटिंग बिटिंग लावून ठेवलं की सेटिंग निसर्गाची आहे? अच्छा, पाण्याची आहे, समुद्र. क्या बात आहे, सेटिंग निसर्गाची आहे. गोवा आणि महाराष्ट्राच्या बॉन्डीवरचं हे छान गाव बसलेलं आहे जे समुद्राच्या काठावरती बसलेलं आहे. इथला समुद्र अगदी निखळ आहे, पाणी अगदी स्वच्छ आहे, तुम्ही इथं अगदी मनमुराद खेळू शकता. या बीच सारखा बीच तुम्हाला महाराष्ट्राच्या पाठीवरती परत दुसरा कोणताही बघायला मिळेल. थँक यू व्हेरी मच सर. आणि तुम्ही पाठीमागं बघू शकता मी समुद्रापासून काहीच अंतरावरती आहे. आता आपल्याला समुद्र किनाऱ्यावरती जायचं आहे. संध्याकाळची वेळ आहे, खूप सुंदर असं लोकेशन आहे. सुपर, खूप भारी वाटतंय. समुद्र माझं फार आवडतं ठिकाण आहे एकतर मुळात, आणि मी फार समुद्रासाठी मॅड आहे. सुपर, क्या बात आहे. सातारा. मग आम्ही कोल्हापूरचे युट्यूबसाठी व्हिडिओ बनवतो, माझा ट्रॅव्हल लॉग आहे असू दे की समुद्र आपण समुद्र किनाऱ्यावरती आहोत त्याचा काय विषय. आता आम्ही होणारच आहे मला इकडे पहिल्यांदा कसा पडतोय बीच जास्त गर्दी वगैरे असते? हा, शांत आहे, थोडासा भारी वाटतो. मंदार पाटील. मंदार पाटील एक दोन सर्च पण मंदार पाटील येस. किंवा डायरेक्ट तुम्ही भटकंती म्हणून टाकलं तर भटकंती नावाचा माझा ट्रॅव्हल लॉग आहे. असा बीच आहे. तुम्ही जर गोव्याला येणार असाल तर तुम्ही शिरोड्याच्या बीचला नक्कीच भेट द्यायला हवी, कारण की खूप सुंदर आणि शांत असा आहे. इथं तुम्हाला निसर्गाचा मनमुराद आनंद घेता येईल, समुद्राचा मनमुराद आनंद घेता येईल. फॅमिली असाल, मित्रपरिवार असाल तर छानपैकी इथं तुम्हाला अनुभव घेता येईल. तुम्हाला छानपैकी स्विमिंग करता येईल. थोडीशी रिस्क आहे कारण की पायाखालची वाळू लगेच सटकते, बट गोव्यापेक्षा इथले बीच चांगले आहेत आणि खूप शांत असा आहे. फर्स्ट टाईम बघतोय बट आय लाईक इट. तुम्हीही हा बघायला पाहिजे बीच, खूप सुंदर असा बीच आहे इकडे. अँड सनसेटचा माहोल असल्यामुळं तर खूप अशी सोनेरी लाईट पडलेलं आहे. आणि शिरोडा बीच खूप सुपर आहे. आणि गोव्यातल्या बीचेसवरती काय असतं, पेट्रोलियमच्या गाड्यासारख्या भोंगे वाजवत फिरत असतं. इथं तसा काही लपडा नाही, इथं सगळं शांत आहे. कितीही पोवा भारात जाता येत नाही इतके, बट तुम्ही एन्जॉय करू शकता.
महाराज घोड्यावरती 100 रुपये देऊन बसलेले आहेत, त्यांना कळत नाही की घोड्यात गोव्यातले पैसे कुठे खर्च करायचे, त्यांना कळत नाही घोड्यावरती बसलाय तो, बसू द्या अहो गोव्यात हाऊसच करायचे असते. घोड्यावर बसा किती रुपये दिले? 100 रुपये सर, हॉस्टेल मधून असते ना. खरं मग तुम्ही म्हणता हॉस्टेल मधून नसतं, गोव्यात आल्यावर घोड्यावर बसायची हाऊस करायची की आणखी कुठली हाऊस करायची असते? गोव्यात आल्यावर ते लोक करतात. गोव्यासारखी या बीचवरती तुम्हाला गर्दी बघायला भेटणार नाही, आणि गोव्याच्या बीचवरती जी फॅसिलिटीज तुम्हाला अवेलेबल होते कुठली असेल, वॉट एवर तिथले रेस्टॉरंट असेल, बार्स असेल, आणि बोटिंग असेल, तर इथं तुम्हाला तेवढं भेटणार नाही. बट शांतीसाठी हा बीच खूप चांगला आहे. इथं फक्त तुम्हाला बाईक्स आहेत, फोर व्हीलर बाईक्स छोट्या छोट्या त्या भेटतील तुम्हाला, आणि बोटिंगची इथं सुविधा नाही, घोडेस्वारी तुम्हाला करता येईल. मग फॅमिलीसाठी एक चांगला बीच म्हणून तुम्ही शिरोड्याचा पर्याय नक्कीच निवडू शकता. शांत आणि सुंदर असा बीच आहे, इथं कुठलाही कचरा नाही आहे. हॉटेलचे मालक आहे? काय नाव बरं? संदेश साळगावकर. शिरोडा बीच वरती जे हॉटेल आहे, हॉटेल सनशाईन, तर तिथं आम्ही सगळी आमची टीम चहा घ्यायला आलेली आहे, आणि हॉटेलचे मालक संदेश स्वतः काउंटरला मालक चहा ठेवला आहे ना. आणि किती वेळा चहा मिळेल? आणि खूप सुंदर असा पॉइंट आहे पाठीमा, बघाल तुम्ही तर इकडं समुद्र आहे, आणि समुद्राच्या अगदी नेअर हॉटेल सनशाईन आहे, आणि तिथं तुम्हाला रूम मग अवेलेबल आहे. समुद्रावरून येणारा जो वारा, तो सगळा खारा वारा आहे, खारा वारा असतो आणि पाणी खारट असतं सगळं, त्यामुळे अंगाला अंगाला लागल्यानंतर त्याचं रूपांतर परत मिठामध्ये खारट लागतं, खारट लागतं आपल्या कोरडा वारा नसतो, आणि एक त्वचेवर असा एक लेप चढतो ना त्याचा, मिठा खा मिठो मिठा थोडं. सरांनी सांगितलं मिठाचा लिप चढतो, पण माझे काही मित्र स्वेटर घालून गोव्याला आले ते. अरे यार हॉरिबल कंडिशन आहे, काय बोलायचं सांगा, एखाद्याच्या लग्नाच्या ह्याला गेल्यासारखं, साखरपुड्याला गेल्यासारखं, स्वेटर कानटोप्या, हे किती हॉरिबल आहे. मला एक सांग, अरे गोव्यात आलो कपडे घालतो कोण? इथं सगळे तत्वज्ञानी महातत्वज्ञानी. आम्ही गोव्याला होतो तासाभरापूर्वी. इथं रेंट काय तुमचा? 800 रुपये. नाही रूमचा.
सर आपल्याला अख्खं हॉटेल अख्खा परिसर 800 रुपयाला देत नाहीत, फक्त एक रूम 800 रुपये 24 तासासाठी. ओके, रूमच असते त्यात, ऍडिशनल काय नाही. आपल्याकडे 800 रुपयाला अख्खा 5 एकराचा माय मिळतो. चांगला वाग दिवायला कापड घेतो एखाद्या बक्की येणं प्रकार म्हणतात बक्की येणं. तो अजून थोडा वेळ ताण घरासा बक्की बक्की. सो तुम्ही अनुभव आहे, फर्स्ट टाइम गोव्यात आलाय. मी बसू का बसू का बसू का हे तुटल ते आपलं दोघांच्या तुटू ते पैसे दिले. आय होप तुम्हाला शिरोड्याचा हा एपिसोड आवडला असेल, आणि मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की तुम्ही शिरोड्याला या, आणि खूप सुंदर असा बीच आहे, आणि आपल्या मित्राचं इथं हॉटेल सनशाईन आहे आणि राहायची सोय आहे. तुम्ही लेट नाईट आलात तरीसुद्धा तुमची इथं राहण्याची खाण्याची सोय होऊ शकते. खूप सुपर असा बीच आहे, आणि अजूनही तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर बक्कीवाला माणूस ओ गॉड. तुम्ही अजूनही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. यार तुमच्यासाठी मी किती ट्रॅव्हल शो करतो, भटकंती करतो, तरी तुम्ही लाईक करत ना, सबस्क्राईब करत ना. यार एक एक व्हिडिओ किती चांगला जायला पाहिजे, सबस्क्राईब करायला हवी. दिस इज नॉट फेअर. आय एम व्हेरी डिसअपॉइंटेड. आय एम व्हेरी डिसअपॉइंटेड. कसं आहे रिदी, लाईक करा बरोबर आहे. बट इट्स ओके, मी समजून घेऊ शकतो. अजूनही तुम्ही कामाच्या व्यापातून सगळे बघत असाल नसाल माहीत नाही, पण आय होप तुमचा सपोर्ट मिळेल असाच आणि मिळायलाच हवा. माझ्याशी कनेक्ट राहा, आणि हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, कमेंट करा, आणि असा एपिसोड कसा वाटला आहे जरूर कळवा. पुन्हा भेटू भटकंतीच्या नवीन भागात, तोपर्यंत जय महाराष्ट्र. चप्पल घेऊन उभारला करतो काय सकाळपासून ते शूटिंग शूटिंग. खुदा हाफिज.